भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्या अतिशय देखण्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या निमंत्रणावरनं आलेले आणि ज्यांनी अतिशय सन्मानाने राष्ट्रध्वज स्वीकारला असे स्वातंत्र्य वीरांचे कुटुंबीय, शहीदांचे कुटुंबीय, सैनिकांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी जगदीशजी आपलं मनापासून अभिनंदन करतो की हर घर तिरंगा या कार्यक्रमाची सुरुवात आपण अतिशय कल्पकतेने केली। माननीय दादांनी आता उल्लेख केला की आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सांगितलं की देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सरकारी कार्यक्रम नाहीये, हा समाजाचा, जनतेचा, प्रत्येक राष्ट्रप्रेमी व्यक्तीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून जनभागीदारीतून हा कार्यक्रम उभा राहायला पाहिजे। आणि मग अनेक संकल्पना समोर आल्या। 75 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी 75 आठवडे आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 पूर्ण वर्ष असा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालणार आहे आणि या निमित्ताने हर घर तिरंगा ही संकल्पना या ठिकाणी मोदीजींनी मांडली। कारण जसं आदरणीय निंबोरकरजींनी या ठिकाणी सांगितलं, तिरंगा हा केवळ ध्वज नाही आहे, तो केवळ झेंडा नाही आहे, तो आमच्या राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे, आमच्या राष्ट्राभिमानाचं प्रतीक आहे, आमच्या राष्ट्र जागरणाचं प्रतीक आहे, आमच्या राष्ट्रभानाचं प्रतीक आहे। आणि म्हणून असा हा आमचा तिरंगा, ज्या तिरंग्याकडे पाहिल्यानंतर आमचा ऊर अभिमानाने भरून येतो। नुकतंच या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम पार पडले आणि या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्यावेळी आमचा स्पर्धक मेडल जिंकत होता आणि गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तिरंगा वर जात होता आणि राष्ट्रगीत वाजत होतं, त्यावेळी आम्हाला अक्षरशः रोमांस त्या ठिकाणी आमच्यावर उमटत होते। त्यामुळे हा राष्ट्रध्वज, आणि त्यांनी सांगितलं खरं आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा मुघलांचं आक्रमण आमच्यावर होतं आणि संपूर्ण देश त्राहिमाम होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून, मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढाई छेडली। त्या लढाईचं प्रतीक त्यावेळेचा आमचा भगवा ध्वज होता, आमची भगवी पताका होती आणि त्या भगव्या पताकेच्या माध्यमातून ज्यावेळेस लढाईला आमचे मावळे जायचे, आमचे सैनिक जायचे, त्यावेळी ती पताका त्यांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा द्यायची आणि मग स्वातंत्र्याच्या या समरामध्ये स्वराज्यामध्ये किल्ला आला म्हणजे काय, तर त्या किल्ल्यावर ज्यावेळेस महाराजांची भगवी पताका फडकायची त्यावेळी तो किल्ला स्वराज्यामध्ये सामील व्हायचा, एवढं या पताकेचं महात्म्य होत। आणि त्या भगव्या झेंड्याकरता, त्या पताकेकरता आपला जीव द्यायला एक एक मावळा तयार असायचा। माझी पताका खाली पडू देणार नाही, माझा झेंडा खाली पडू देणार नाही, प्राण गेला तरी 72। स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये तीच जागा आमच्या तिरंग्यानी घेतली आहे आणि आज भारताचं सार्वभौमत्व म्हणजे काय, तर भारताचा तिरंगा डौलानं फडकणं
हे भारताचं सार्वभौमत्व आहे आणि आमचे सैनिक आजही लढताना त्या तिरंग्याकरता लढतात. त्यांच्याकरता भारताचं प्रतीक काय आहे लढत असताना? तर भारताचं प्रतीक तो तिरंगा झेंडा आहे. भारत माता की जय हा जयघोष आहे की ज्याला समोर ठेवून ते लढत असतात. आणि जसं या ठिकाणी सांगितलं की लढल्यानंतर जिंकलं तर तिरंगा त्या ठिकाणी प्रस्थापित होतो, पण दुर्दैवाने शहीद झाले तर शहीदाचा सर्वात मोठा सन्मान काय आहे? तर तिरंग्यामध्ये लपेटलेला त्याचा देह हा परत येणं हा शहीदाचा सर्वात मोठा सन्मान मानला गेलाय. तिरंग्यातला देह म्हणजे संपूर्ण देशाने त्याला मानवंदना अर्पित केली आणि आम्हाला त्या शहीदाचा अभिमान आहे हे सांगणारा तो तिरंगा आहे. आणि म्हणून या तिरंग्याचा मान सन्मान हा अत्यंत मोठा आहे आणि त्या तिरंग्याचा हा मान सन्मान प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा बिंबवला गेला पाहिजे आणि राष्ट्रीय अस्मितेशी भारतातलं प्रत्येक घर जुडलं पाहिजे. कुठल्याही समाजाचा असो, धर्माचा असो, भाषेचा असो, प्रांताचा असो, गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाचा एकच प्रतीक आहे आमचा तिरंगा झेंडा. आणि म्हणून तो प्रत्येकाच्या घरावर लागलाच पाहिजे. राष्ट्रभक्ती आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अनेक वेळा दाखवतो, एखादी मॅच जिंकली तर दाखवतो, पण यावेळी त्या राष्ट्रभक्तीचा एक अत्युच्च बिंदू म्हणजे एकही भारतातलं घर तिरंग्याविना राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प माननीय पंतप्रधानांनी दिला. आणि त्याची सुरुवात करताना आज ज्यांना आपण तिरंगा दिला हे कोण आहेत? ज्यांच्यामुळे तिरंग्याची शान राहिली असे हे सगळे लोक आहेत, ज्यांच्यामुळे भारताचा मान राहिला असे हे सगळे लोक आहेत. आणि म्हणून यांच्यापासून होणारी सुरुवात, मला विश्वास आहे की पुण्यनगरीमध्ये ही जी काही सुरुवात आपण केली आहे, भारतामध्ये आमचा तिरंगा असाच डौलाने या ठिकाणी फडकत राहील. खरं म्हणजे आज आपण पाहतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन भारत आपल्याला पाहायला मिळतोय. एक असा भारत जो आत्मविश्वासाने उभा आहे, जो भारत कोणाला घाबरत नाही आहे, जो भारत दबत नाही आहे. हो, अहिंसा हे आमचं परम कर्तव्य आहे, तो आमचा धर्म आहे, पण अहिंसेचा पुजारी हा शक्तिशाली व्यक्तीच होऊ शकतो. ज्याच्यामध्ये शक्ती आहे तोच अहिंसेची गोष्ट करू शकतो. आणि म्हणून शक्तिशाली भारतच अहिंसा प्रस्थापित करू शकतो. म्हणून दादांनी सांगितलं तसं भारत हल्ला करणार नाही, पण आमच्या सैनिकांवर हल्ला केला तर त्या ठिकाणी सीमेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, एअर स्ट्राईक करू शकतो आणि आमच्या भारताच्या सैनिकांचा बदलाही हा भारत घेऊ शकतो. हे या नवीन भारताने दाखवून दिलं आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि मला मनातनं असं वाटतं की लेफ्टनंट जनरल निंबोरकरजी यांच्या सख्या सैनिकांना काय वाटत असेल ज्यावेळी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी विचारतात सर्जिकल स्ट्राईक हुआ इसका प्रूफ क्या है, इसका एव्हिडन्स क्या है, काय वाटत असेल त्या घरच्या लोकांना? काय वाटत असेल की ज्यांचे लोक या हल्ल्यामध्ये गेले आणि त्याच्यानंतर आपण स्ट्राईक केला त्यांना काय वाटत असेल की ज्यांच्या घरच्यांनी केवळ 18 आणि 19 वर्षाच्या तरुण सैनिकांचा मृतदेह पाहिला त्यांना काय वाटत असेल? आणि म्हणून मला असं वाटतं राष्ट्राचा सन्मान हा कुठल्याही पक्षाच्या पलीकडे असतो. मला अभिमान आहे आमच्या सैन्याचा आणि आम्ही हे गोष्ट सांगतो आमच्या सैन्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक करण्याची क्षमता ही नेहमीच होती, पण देशाच्या नेतृत्वामध्ये ही ताकद नव्हती की ते त्यांना सांगतील की जा आणि त्या ठिकाणी स्ट्राईक करा आणि आपल्या सैनिकांचा बदला घ्या. ती सांगण्याची ताकद ही नरेंद्र मोदीजीमध्ये होती. मोदीजींनी सांगितलं आणि आमच्या सैनिकांनी हे दाखवून दिलं आमची ताकद काय आहे, आमच्या भारताची ताकद काय आहे.
कधी मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक शंका घेतात आणि आपल्या पेपरमध्ये छापतात पाकिस्तान तर ठीक आहे पण चीनचं काय। त्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की हजारो हेक्टरचा भूभाग भारताचा कोणाच्या काळामध्ये चीनने गिळंकृत केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सैन्याने डोकलाममध्ये आपल्या सीमेच्या बाहेर जाऊन चीनला रोखण्याचं काम केलं। ही आमच्या सैन्याची ताकद आहे की त्यावेळी लक्षात आलं की जर चीनला आम्ही रोखलं नाही आणि चीनने त्या ठिकाणी जर रस्ता आणि ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं तर स्ट्रॅटेजिक लोकेशनला चीन जाईल, म्यानमार वगैरे तर सोडून द्या पण त्याच्यापुढे भारतावरही त्यांना हल्ला करता येईल, तर त्या ठिकाणी बाहेर जाऊन आम्ही रोखलं, महिनोन महिने रोखलं, शेवटी चीनला वापस जावं लागलं। ही या नव्या भारताची क्षमता आहे। गलवानच्या घाटीमध्ये आमच्या जवानांना त्या ठिकाणी दुर्दैवाने ठेचून मारल्यानंतर त्यांना शहीद केल्यानंतर त्याच्या चार पट चीनच्या जवानांना मारण्याची ताकद ही आमच्या सेनेने त्या ठिकाणी दाखवली आणि त्या गलवानच्या घाटीमध्ये भारताचं आधिपत्य प्रस्थापित करून चीनला शेवटी हे मान्य करावं लागलं की आम्ही पण डिएस्कलेट करतो, तुम्ही डिएस्कलेट करा, आम्हीही मागे जातो, तुम्हीही मागे जा। ही नवीन भारताची क्षमता आहे, ती त्या लोकांना समजू शकत नाही की ज्यांच्या काळामध्ये हजारो हजारो एकरचा भूभाग चीन गिळंकृत करायचा आणि दिल्लीमध्ये बसलेले आमचे रक्षा मंत्री सांगायचे इट इज अ लोकल इशू, द लोकल युनिट विल हँडल इट। अरे कशाचं हँडल, जागा गेली, चीननी गिळंकृत केली, नो बडी कुड हँडल इट। आणि म्हणून हा नवीन भारत जो आता घडतोय आत्मविश्वासाने उभा असलेला भारत आहे। आज जगाच्या पाठीवर या भारताने केलेली प्रगती, पंतप्रधानांनी काय सांगितलं, पहिले स्वातंत्र्याचं मोल सगळ्यांना समजलं पाहिजे आणि ते मोल समजण्याकरता जे देशातले अनसंग हिरोज आहेत, स्वातंत्र्य संग्राम सैनिक आपल्याला काही तर माहिती आहेत पण अनेक असे आहेत की ज्यांची आपल्याला माहिती नाही आहे, त्या सगळ्यांची माहिती गोळा करा आणि त्यांची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न या ठिकाणी करा। आणि म्हणून काल परवा आपण बघितलं असेल की आपल्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने कालच एक व्हिडिओ त्या ठिकाणी ट्विट केला, तो कोणाचा होता तर मुंबईमध्ये ज्यावेळी चले जाव आंदोलन गांधीजींनी घोषित केलं आणि 9 ऑगस्ट 1942 आंदोलन घोषित झाल्याबरोबर बिहारमध्ये 6,000 तरुण, त्यावेळेसचा जो आपला राष्ट्रध्वज होता तो राष्ट्रध्वज घेऊन त्या ठिकाणी कचेरीवर गेले की आम्ही आता चले जा आंदोलनामध्ये आमचा ध्वज या ठिकाणी लावणार आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळ्या चालवायला सांगितल्या। भारतीय पोलीस होते, इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, त्यांनी सांगितलं आमचे बंधू आहेत, आम्ही त्यांच्यावर चालवणार नाही। इंग्रजांनी आपले सैनिक आणले आणि त्यांना सांगितलं गोळ्या चालवा, गोळ्या चालवणं सुरू झालं, एकेकाला गोळी लागायची, गोळी लागली की दुसऱ्याला ध्वज द्यायचा, तिसऱ्याला गोळी लागायची, 400-500 लोकांना गोळ्या लागल्या पण त्यांनी आपला ध्वज आपला झेंडा खाली पडू दिला नाही, तो त्या ठिकाणी आपला झेंडा लावला। हे जे आमचे अनसंग हिरोज आहेत, आज यांची गाथा आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी भागामध्ये आमचे आदिवासी नायक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, आमचे रामोशी आहेत ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं पण त्यांची माहिती आज आमच्याकडे नाही, ती माहिती जमा करून प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि त्याचसोबत भारताने केलेली प्रगती ही आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे। त्या भारतामध्ये कधीतरी अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे बाहेरून मागवावा लागायचं, तो भारत आज कसा सक्षम झालाय
हे आपल्या समाजापर्यंत पोचलं पाहिजे. ज्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी इम्पोर्ट कराव्या लागायच्या तो भारत आता पिन पासनं एरोप्लेन पर्यंत सगळं तयार करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. ज्या भारतामध्ये टाईपरायटर तयार होत नव्हता तो आता सुपर कम्प्युटर तयार करतो आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ज्या भारतामध्ये इनोव्हेशन होत नव्हतं आता तो इनोव्हेशनचा कॅपिटल बनतो आहे आणि स्टार्टअपच्या माध्यमातून आज नवनवीन एंटरप्रेन्युअर्स तयार करतो आहे आणि जगाच्या इनोव्हेशनमध्ये डिसरप्शन्स आणून जगामध्ये भारतीयांचं नाव हे टेक्नॉलॉजीला पर्यायवाची तयार करतो आहे. अशा प्रकारची ही भारताची जी काही वाटचाल आहे ही वाटचाल आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला पुढच्या 25 वर्षाचा संकल्प करायचा आहे. पुढच्या 25 वर्षाच्या आयडियाचा विचार आपल्याला करायचा आहे आणि या सगळ्यामध्ये आपलं अंतिम ध्येय काय आहे ते अंतिम ध्येय आहे विकास. पण कसा विकास? समावेशी विकास, सर्वसमावेशक विकास, इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन. मगाशी ज्याचा उल्लेख झाला जीडीपी, आम्हाला जीडीपी वाढवायचा आहे पण मुठभर लोकांचा नाही. आमचा जीडीपी कसा वाढतो? पूर्वी जीडीपी वाढायचा काही लोक पैसे कमवायचे म्हणून वाढायचा. मोदींनी जीडीपी वाढवण्याकरता 2 कोटी लोकांना घरं बांधून दिली, त्यातनं जीडीपी वाढला. प्रत्येकाच्या घरी टॉयलेट दिलं, त्यातनं जीडीपी वाढला. प्रत्येकाच्या घरी वीज दिली, त्यातनं जीडीपी वाढला. प्रत्येकाच्या घरी पाण्याचं कनेक्शन दिलं, त्यातनं जीडीपी वाढला. त्याच प्रकारे आपल्याला इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ हे आपलं अंतिम ध्येय आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा उत्थान करणं हे आपलं ध्येय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या काही संकल्पना आपल्या पुढे मांडल्या आहेत, आज अमृत सरोवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 तलाव तयार करण्याचा एक संकल्प आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 तलाव. उद्या 100 वर्षानंतरही ज्यावेळेस अमृत कालाचा विचार आपण करू त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याची ग्वाही कोण देईल? तुम्ही आम्ही नसू, पण ते सरोवर देतील की 75व्या वर्षी हे सरोवर या ठिकाणी तयार केलं होतं. ही वॉटर बॉडी आजही आम्हाला त्या ठिकाणी पाणी देते आहे, आमच्या निसर्गाला त्या ठिकाणी निसर्गाचा संचय करते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे 75 वर्ष हा अमृत काल आपल्या सगळ्यांना एका ध्येयाकडे नेणारा काल आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण हर घर तिरंगाच्या माध्यमातून करतोय. एवढंच नाही तर 14 तारखेला आपल्याला विभाजन विभीषिका स्मृती दिवस त्या ठिकाणी पाळायचा आहे. मनवायचा नाही आहे, पाळायचा आहे. कारण विभीषिका मनवली जात नाही, विभीषिका पाळली जाते. आपण तर सगळे लोक अखंड भारतामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत, पण जोपर्यंत अखंड भारत तयार होत नाही तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे स्वप्न राहिलं पाहिजे आणि हे शल्य देखील राहिलं पाहिजे की हो, या दिवशी माझ्या देशाचं विभाजन झालं होतं. आपल्याला माहिती आहे इस्रायलची भूमी ही 2000 वर्ष जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशामध्ये ज्यू होते ते शुक्रवारी प्रार्थना करायचे की पुढच्या शुक्रवारची प्रार्थना आमच्या इस्रायलच्या भूमीवर आम्ही करू. 2000 वर्ष त्यांनी प्रार्थना केली, त्यानंतर इस्रायलची भूमी त्यांना प्राप्त झाली. त्यामुळे आम्हाला 2000 वर्ष वाट पाहायची नाही आहे. अखंड भारताचं स्वप्न आम्हाला तर याची देही याची डोळा पाहायचं आहे. आणि त्याची पहिली सुरुवात ही 370 पासून झाली आहे. कारण आमच्या देशातलंच काश्मीर हे जर आम्ही आमचं म्हणू शकत नव्हतो तर अखंड भारताचं स्वप्न काय होतं? पण मोदीजींनी ते करून दाखवलं आणि आज आमचं काश्मीर 370 हटल्यामुळे पूर्णपणे अबाधित अखंडित आमचंच आहे. कोणी त्याच्यावर सांगू शकत नाही. मला विश्वास आहे की याच्यानंतर आता काय कधी हे सांगण्यात माझ्या जो माहिती नाही, माझी ती क्षमताही नाही, पण माझं स्वप्न आहे की जे पाक व्याप्त काश्मीर आहे तेही भारताचं होईल. आणि जो खरा अखंड भारत होता तोही एक दिवस तयार होईल. पण तोपर्यंत विभाजन विभीषिका दिवस पाळून आमच्या प्रत्येकाच्या मनातलं शल्य हे आम्ही जिवंत ठेवणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्याला
अकरा बारा तेरा प्रभात फेऱ्या काढायच्या, कारण स्वातंत्र्याच्या आंदोलनाची जी काही ऊर्जा होती ती प्रभात फेऱ्यांमध्ये होती. सकाळी सगळे लोक रस्त्यावर निघायचे आणि वंदे मातरम म्हणत, भारत माता की जय म्हणत, त्या प्रभात फेऱ्या सामान्य माणसाला आपल्या या स्वातंत्र्य समराशी जोडायच्या. त्यामुळे त्या प्रभात फेऱ्या देखील आपल्याला करायच्या आहेत. हे जे सगळे कार्यक्रम आहे हे मनातनं आपल्याला करायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याशी जोडायचं आहे आणि मला विश्वास आहे येणारं भविष्य आणि भवितव्य हे भारताचं आहे. मोदीजींच्या नेतृत्वात सामर्थ्यशील आणि सर्वांपर्यंत विकास पोहोचवणारा भारत आपण तयार करू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुणे भाजपच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.